तर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण दिसत आहे. मुंबई, पुणे, नागपुरात चाहत्यांकडून जल्लोष केला जातोय. तिरंगा फडकावत फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये रात्रीच्या सुमारास हा जल्लोष झाला आहे. त्याची दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून. मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांनी रात्रभर विजयाचा जल्लोष केला आहे. तर चाहत्यांकडून मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे. आणि पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरही तरुणांचा जल्लोष पाहायला मिळालाय. तो आनंद, तो जल्लोष आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकतोय. नागपूरमध्ये सुद्धा तसंच काहीसं वातावरण होतं रात्रीच्या सुमारास. साताऱ्यामध्ये सुद्धा इथं फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली आहे. कोल्हापूर, अमरावतीमधील रस्ते दडानून सोडल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर याच ऐतिहासिक विजयासंदर्भात मुंबईतील शिवाजी पार्क मैदानामध्ये दररोज क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटप्रेमींशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी. कालचा सामना जिंकत भारतानं दणदणीत विजय मिळवला आणि कुठेतरी 13 वर्षांनी पुण्याचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो आहे तो भारताने खेचून आलेला आहे. आपल्यासोबत काही क्रिकेटप्रेमी आहेत, काही खेळाडू आहेत, त्यांची बातचीत करणार. आता काय सांगाल, कालची मॅच तुम्ही पाहिली असेलच आणि कुठेतरी आपला मोठा विजय मिळालेला आहे. साधारण 12-13 वर्षांनी पुन्हा आपल्याला जो वर्ल्ड कप आहे तो मिळालेला आहे. काय मनात भावना आहेत ऍज अ क्रिकेटर म्हणून? खूप चांगली भावना आहे आणि 13 वर्षानंतर परत आपण एकदा वर्ल्ड कप जिंकलो. सूर्यकुमार यादवची कॅच खूप एक्सलेंट कॅच केली आणि कालची जी मॅच आपण जिंकलो आहे ती इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की 30 बॉल 30 त्या लोकांनी चेस न करता आपण जिंकलो. हे फर्स्ट टाइम असं झालंय क्रिकेटच्या इतिहासामध्ये. आणखी एक विशेष बाब म्हणजे दोघांनी रिटायरमेंट घोषित केलेली आहे, रोहित शर्मा आणि विराट कोहली. ऍज अ क्रिकेटर, ऍज अ खेळाडू म्हणून काय म्हणत भावना आहेत सध्या? बघा, ऍज अ क्रिकेटर तर आमची भावना अशी आहे की रिटायरमेंट त्यांनी न घ्यावा. पण कारण की ज्यावेळी सचिन तेंडुलकरने रिटायरमेंट घेतली तेव्हाही आम्हाला हीच मनात इच्छा होती की रिटायर नका घेऊ. पण ते लोक ऍज अ क्रिकेट ऍज अ सिनियर प्लेयर खूप चांगला डिसिजन घेतला. कारण की त्या लोकांनी जर रिटायरमेंट घेतली तर नवीन प्लेयरला चान्स मिळावा, त्यामुळे ते खूप चांगला डिसिजन आहे त्यांचा. गोलंदाजी बघायला गेलं तर बुमराह इज द बेस्ट. आणि फलंदाजी म्हणजे विराट कोहली जो उभा स्टँड बाय त्यांनी खेळला, स्टार्टिंग पासून तो नॉर्मल खेळ होता. नंतर त्यांनी 50 झाल्यानंतर त्यांनी जी बॅटिंग चालू केली ती त्यांनी सांगितलं 2020 कसं खेळायचं असतं तो फॉर्मॅट त्यांनी दाखवला. ऍज अ खेळाडू म्हणून मी तर असंच म्हणेन की गड आला पण सिंह गेला. खरोखर म्हणजे विराट कोहली असा प्लेअर आहे की त्याचा फिटनेस बघून आम्ही लोक पण एवढे त्यासाठी बघून त्यासाठी प्रॅक्टिस करतो की बाबा त्याच्यासारखा फिटनेस राहावा. आज एक चांगला प्लेअर आपल्या देशासाठी भरपूर चांगलं करून परत आपल्या घरी चाललेला आहे. आम्हाला भरपूर आनंद आहे की त्यांनी आपल्या देशासाठी भरपूर काही केलेलं आहे आणि भरपूर काही दिलेलं आहे. थँक्यू विराट कोहली. सर्व क्रिकेट प्रेमींची हीच भावना आहे की अशा प्रकारे खेळाडू पुन्हा वारंवार तयार झाले पाहिजे, देशासाठी खेळले पाहिजेत. कॅमेरामन राजेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.